आता IIT JEE नीट साठी लातूर हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. I am the student of शिवप्रताप अकॅडमी विटा. Decision determine our destiny. I always want academy that would prepare me for life itself. Choosing शिवप्रताप अकॅडमी was the best decision. शिवप्रताप अकॅडमी मध्ये मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. नमस्कार, मी चेतन सावंत, वज्रधारी न्यूजच्या स्पर्धा काळाशी या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आज आपण बोलणार आहोत स्पर्धा परीक्षा आणि आजची तरुण आहे, आणि आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी उपस्थित आहे शुभांगी रेणुषे पाटील, ज्या 2013 साली असिस्टंट STI टॉपर होत्या. तसेच 2014 त्यांनी राज्यसेवामध्ये देखील टॉप केला होता. तर ह्या सगळ्या अनुषंगाने स्पर्धा परीक्षेचे सगळे कंगोरे, सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण घेण्याचा प्रयत्न करूया. मॅडम, तुमचं वज्रधारी न्यूजमध्ये मनपूर्वक स्वागत. आपण मुलाखतीला सुरुवात करण्याच्या सुरुवातीलाच पहिलं आम्हाला जाणून घ्यायला हे आवडेल की तुमचा हा स्पर्धा परीक्षेचा प्रवास नेमका कसा होता. ॲक्च्युली माझं ग्रॅज्युएशन हे ॲग्रीमधून होतं. BSc मी अमरावती इथून केलं, MSc PDKV अकोलामधून. त्यामुळे एक थोडीशी बॅकग्राऊंड होती. जनरली ॲग्रिकल्चरचे मुलंही स्पर्धा परीक्षांमध्ये जास्त येतात. अधिकारी वर्गामध्ये सुद्धा BSc MSc म्हणजे रॅदर ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंड असणारे अधिकारी जास्त असतात. त्यामुळे सिनियर्सचं पाहून एक कॉलेज लाईफमध्ये आपोआप अट्रॅक्शन होतंच. आणि घरून भावाची खूप इच्छा होती की मी अधिकारी व्हावं, त्यामुळे मी या क्षेत्रामध्ये आले. मग तुम्ही याला संधी म्हणून पाहिलं की आव्हान म्हणून पाहिलं? आव्हान असं नाही म्हणता येणार आणि संधी असंही नाही म्हणता येणार. ॲक्च्युली संधी ही आपल्याला आपोआप मिळते आणि आव्हान आपल्याला एखाद्याला काहीतरी करून दाखवायचं असतं, आपल्यासमोर अडचणी असतात तेव्हा असतं. हे जसं आपलं स्कूल लाईफ असते किंवा कॉलेज लाईफ असतं असं घडतं, तसंच माझ्या आयुष्यात घडत गेलं. कारण मला जास्त अटेम्प्टही नाही देता द्यावे लागले, जस्ट पहिल्या प्रयत्नात मी सिलेक्ट होत गेले कॉलेज झाल्यानंतर लगेच. त्यामुळे माझ्या दृष्टीने हा जो प्रवास होता तो एक कॉलेजला पकडूनच निरंतर प्रवास झाला, गॅप वगैरे असा कुठे नव्हता. त्यामुळे माझ्यासाठी हे शाळा कॉलेज याचाच पार्ट असल्यासारखं एक निरंतर वाटचाल होती. मॅडम, हाच प्रश्न मला विचारायचा आहे की तुम्ही म्हटलं की पहिल्या अटेम्प्टमध्ये वगैरे तुमचं सिलेक्शन झालं. आपण पाहतो की स्पर्धा परीक्षेमध्ये मुलांचे अनेक वर्ष निघून जातात परंतु देखील यश मिळेल की नाही याची खात्री देता येत नाही, परंतु तुम्हाला हे यश कसं साध्य करता आलं? याच्यासाठी दोन भाग आहेत की एकतर तुम्ही आव्हान जसं म्हणणार आलात मगाशी, आव्हान नाही म्हणणार आपण, त्याला ध्येय म्हणणार. आपलं ध्येय, आपलं टार्गेट फिक्स करणं आणि ते मिळवण्यासाठी त्याच्या पाठोपाठ त्याचा पाठलाग करणं निरंतर न थकता कन्सिस्टंटली. ह्या दोन गोष्टी जर आपण व्यवस्थित फॉलो केल्या तर आपण पहिल्या अटेम्प्टमध्ये सिलेक्ट होऊ शकतो. पण एक दुसरी बाजू आहे की प्रत्येक वेळी प्रत्येकजण पहिल्या अटेम्प्टमध्येच सिलेक्ट होतं असं नाही. कारण काही वेळा ह्या लकच्या बाजूसुद्धा असतात की प्रत्येक वेळी तेवढ्या पोस्ट सुटतातच असं नाही, किंवा आपण जे रेफरन्सेस वाचलेले आहेत कदाचित त्यातलेच क्वेश्चन येतात असंही नाही, किंवा ऐनवेळी परीक्षेच्या वेळी प्रत्येकजण तेवढंच कॉन्स्टंटली आपली मनस्थिती स्थिर ठेवू शकतो असंही नाही. त्यामुळे ह्या सगळ्याला दोन बाजू आहेत की एका बाजूला पहिल्या अटेम्प्टमध्ये सिलेक्ट होणारेही आहेत. मलाही सगळेजण म्हणायचे की तुझे हार्डवर्क आहेतच, पण 1%मध्ये कुठेतरी लकही आहे, नाहीतर एवढ्या सहजासहजी सलग 3-3 पोस्ट मिळणं हे क्वचितच घडतं. त्यामुळे ह्याच्या दोन्ही बाजू आहेत. आपण स्पर्धा परीक्षेच्या प्रश्नांना सुरुवात करूया. बऱ्याच जणांना प्रश्न असा पडतो की नेमकी सुरुवात कुठून करावी, तर कुठून करायला पाहिजे सुरुवात? व्यक्ती तितक्या प्रकृती अशी आपल्याकडे एक म्हण आहे. कुठलीच सुरुवात ही खूप सुरुवातीची नसते, किंवा लेट सुरुवात करणारेही खूप लेट झालं असं नाही. काही वेळा काही जण ग्रॅज्युएशन नंतर तर सुरुवात करतात, किंवा अगदी स्कूल लेवलपासून त्यांचे एम असतात की मला ह्याच क्षेत्रामध्ये जायचं आहे. काही जण अगदी
इंजिनियर होतात, डॉक्टर होतात, स्वतःच्या क्षेत्रामध्ये कार्यरत असतात, त्यानंतर त्यांना वाटतं की आपण इथे नाही, आपण तिथे हवे होतो म्हणून सुरुवात करतात. त्यामुळे प्रत्येकासाठी हा स्वतःचा प्रश्न आहे. परंतु माझ्या लेवलवरती मी ग्रॅज्युएशननंतर न करता पोस्ट ग्रॅज्युएशननंतर केलं होतं, कारण माझ्या दृष्टीने महत्त्वाचा विषय हा होता की 1%मध्ये जर मी सिलेक्ट नाही झाले, 99% मला आत्मविश्वास होताच की मी होईन, पण 1%मध्ये जर मी नाही झाले तर माझ्याकडे एक चांगला जॉब मिळेल असं माझं स्वतःचं क्वालिफिकेशन असावं. त्यामुळे मी स्वतः MSc ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स केल्यानंतर 1 वर्ष पूर्णपणे पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षेसाठी दिला होता. बरोबर, म्हणजे तुम्ही तुमचा प्लॅन बी तयार केला? रेडी होता माझ्याकडे माझा प्लॅन बी. या फॅक्टर बद्दल काय म्हणाल मॅडम तुम्ही प्लॅन बी? मी मगाशीही म्हटलं की पहिल्यापासून माझ्यासाठी प्लॅन बी हा महत्त्वाचा होताच, की 1%मध्ये जर आपलं सिलेक्शन नाही झालं तर आपल्याकडे आपल्याला एक चांगला जॉब मिळेल असं क्वालिफिकेशन असावं. या क्षेत्रामध्ये जेवढी निश्चितता आहे तेवढी अनिश्चिततासुद्धा आहे, कारण येणारा प्रत्येकजण हा खूप हुशार आहे, इथे प्रत्येकजण टॉपरपैकी एखादा आहेच. आज बघतोय आपण इंजिनिअरिंगमधले येत आहेत, अगदी डॉक्टरही येत आहेत, अगदी MBBSसुद्धा माझ्याच बॅचला 6 कॅन्डिडेट्स हे MBBS होते. म्हणजे कॉम्पिटिशन एवढी वाढलेली आहे. आणि इथे असं नाही आहे की 35% पडले म्हणजे चला आपण पास झालो. इथे कट ऑफ आहे की जेवढे जास्त कॅन्डिडेट आतमध्ये येणार आहेत तेवढं कट ऑफ हाय लागणार आहे. आपण सांगू नाही शकत, कदाचित 55, कदाचित 60% कट ऑफ असू शकतो. याचा अर्थ असा नाही की 1 मार्क कमी पडलेला हुशार नव्हता, तोही तितकाच एबल होता, बट नाही झालं त्याचं सिलेक्शन. त्यामुळे माझ्या दृष्टीने प्लॅन बी हा खूप महत्त्वाचा आहे. स्पर्धा परीक्षा म्हणजे काय आयुष्य नाही आहे, की त्यात आपल्याला अपयश आलं म्हणजे आपण दुसरं काहीतरी करू शकत नाही असं नाही आहे. त्यासाठी आपल्याकडे ऑलरेडी आपला एक प्लॅन बी रेडी पाहिजे सर्वांचा. आता आपण चर्चा करूया स्पर्धा परीक्षेचे जे टप्पे आहेत, पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. तर हे 3 फेज आहेत. तर पूर्वपरीक्षेकडे विद्यार्थ्यांनी कसं सामोरं जायला पाहिजे पूर्वपरीक्षेला? पूर्वपरीक्षा बरेच लोक सिरियसली घेत नाही, पण तसं पाहिलं तर पूर्वपरीक्षा हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. कारण जर पूर्वपरीक्षा तुमची क्वालिफाय झाली तरच तुम्ही मेन्सला अपियर होता, आणि पूर्वपरीक्षेला कॉम्पिटिशनही तेवढं असतं. आज आपण बघतो 3-4 लाख फॉर्म येतात, त्यातील जरी 70% मुलांनी जरी एक्झामला अपियर व्हायचं ठरवलं तरी नियर अबाउट 2.5 लाखांपर्यंत मुलं एक्झामला अपियर होतात. बट पोस्ट किती भरल्या जातात? जास्तीत जास्त 200 पोस्ट असतील तर मल्टिप्लाय बाय 14 किंवा 16, म्हणजे एक काहीतरी हजारांमध्ये फक्त मुलं मेन्सला घेतली जातात. त्यामुळे तुमचा डिडक्शन रेशो हा खूप जास्त आहे, म्हणून पूर्वपरीक्षेला फार सिरियसली घ्यायला हवं. तुम्ही पूर्वला क्वालिफाय झाल्यानंतरही मुख्य परीक्षेलाही तितक्याच सिरियसली घ्यायला हवं, कारण आता मेन जो राहिलेला पार्ट आहे, गाळ आपला निघून गेलेला आहे. मेन जे खूप सिरियस होते तेवढेच लोक फक्त आता तुमच्या कॉम्पिटिशनला आहेत. आणि मुख्य परीक्षा झाल्यानंतर मग इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यूलाही लाईटली घेऊन चालणार नाही, कारण मेरिट हे मुख्य परीक्षा प्लस इंटरव्ह्यू. बऱ्याच MPSCच्या बाहेरच्या लोकांना हा गैरसमज असतो की सिलेक्शन हे फक्त इंटरव्ह्यूच्या जोरावरती होतं, पण असं नाही आहे. मुख्य परीक्षेचे मार्क प्लस इंटरव्ह्यूचे मार्क. त्या प्रश्नाकडे येणारच आहे मॅडम, पण पूर्वपरीक्षेमध्ये जे 2 पेपर्स असतात राज्यसभेच्या, GS म्हणजे जनरल स्टडीज आणि CSAT, तर ह्या दोन्हींची तयारी सायमल्टेनियसली कशी करावी विद्यार्थ्यांनी? पहिल्यांदा तर आपण स्वतःचे आपण SWOT ॲनालिसिस ज्याला बोलतो, की आपल्या स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटी आणि थ्रेट ह्याचं विश्लेषण सर्वांनी करायला हवं. 2 पेपर्स, फर्स्ट पेपर आपला आहे GS, सेकंड पेपर आपला आहे CSAT. प्रत्येकाची कमांड वेगवेगळ्या सब्जेक्ट्सवरती राहते. कदाचित मला CSAT तेवढा अवघड नाही गेला, कारण शालेय लेवलला असतानाच माझी तयारी झाली होती. मी 4th आणि 7th दोन्ही वेळा राज्यात आलेले होते, त्याचवेळी मला बुद्धिमत्तेत 98 वगैरे मार्क पडलेले होते. त्यामुळे मला त्याची अशी स्पेशल जास्त तयारीच नाही करावी लागली CSAT. पण प्रत्येकासाठी ही कंडिशन सेम असू शकत नाही. एखाद्याला CSAT खूप अवघड जाऊ शकतं, तर त्याला डेली त्याच्यासाठी टाईम देणं आहे. GS तर नक्कीच कमांड हवी, कारण GS नंतर तुम्हाला मुख्य परीक्षेलाही उपयोगी पडणार आहे. CSAT
फक्त प्रिलियमचा भाग आहे, बट जी एस हा राज्यसेवा मुख्य परीक्षेचा भाग आहे. त्यामुळे जी एसवरती सर्वत्रच कमांड हवी. आर्ट्सच्या मुलांना कम्पॅरेटिव्हली पॉलिटी किंवा भूगोल, हिस्ट्री हे विषय सोपे जातात, तर सायन्सच्या मुलांना सायन्स अँड बायोटेक सारखे विषय, इकॉनॉमिक्स सारखे विषय सोपे जातात. म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा एक स्वतःचा एरिया असतो की कुणाच्या दृष्टीने काही सब्जेक्ट सोपे आहेत, काही सब्जेक्ट अवघड आहेत. आपण पहिला स्वतःचं स्वॉट ॲनालिसिस करून ते हेरलं पाहिजे की आपल्याला कोणते सब्जेक्ट सोपे जात आहेत, कोणते अवघड. सोप्या सब्जेक्ट्सना थोडं कमी वेटेज देणं, कमी टाईम देणं, अवघड सब्जेक्टवरती जास्त काम करणं नेहमी ही स्ट्रॅटेजी असली पाहिजे. पूर्व आणि मुख्यची तयारी एकत्रित केलेली बरी की ही वेगवेगळी तयारी केलेली बरी? मी अशी वेगवेगळी कधीच तयारी केली नाही, कारण आपण रेफरन्सेस जे वाचतो ते आपण जास्त वेगवेगळे नाही करू शकत. समजा एक फक्त एक्झाम्पल देते मी की पॉलिटीचं, जर आपण सुरुवातीपासूनच जर लक्ष्मीकांत करत असू तर मग पूर्व आणि मुख्य असं आपण सेपरेशन नाही करू शकत. फक्त आपण पूर्व आणि मुख्यचं सेपरेशन कुठे करायचं, सिलॅबसमध्ये करायचं, की सिलॅबस दोन्हींचे नेहमी समोर ठेवायचे. माझ्या दृष्टीने पूर्वीपासून महत्त्वाचं काय होतं तर सिलॅबस आणि लास्ट 5 इयरचे क्वेश्चन पेपर, लास्ट 5 इयरचे क्वेश्चन पेपर आणि सिलॅबस आपल्या समोर ठेवायचे. आमच्या वेळी सिलॅबस बदल त्यामुळे लास्ट 5 इयरचे क्वेश्चन पेपर अवेलेबल नव्हते, कारण जस्ट माझी सेकंड बॅच होती नवीन सिलॅबसची. बट टेस्ट सिरीज मिळतात वेगवेगळ्या क्लासेसच्या, त्या साधारणतः आपण समोर ठेवायच्या. आताच्या बॅचेसना 5 इयरचे क्वेश्चन पेपर अवेलेबल असणं इझिली शक्य आहे, आणि त्यानुसार प्री आणि मेन्स या दोन्हींना कंबाईन सिलॅबस काय काय आहे हे पहिलं आपण मार्क करून घ्यायचं, त्यानुसार पहिल्यांदा तो सिलॅबस कव्हर करायचा, देन आपण मेन्सच्या सिलॅबसकडे शिफ्ट होऊ शकतो. टेस्ट सिरीज सोडवण्याचा फायदा कितपत होतो? खूप जास्त. टेस्ट सिरीजला खूप जास्त महत्त्व आहे, कारण मी जेव्हा STI आणि असिस्टंट झाले तेव्हा माझे कोणतेही क्लासेस नव्हते. मी पुण्यामध्ये फक्त लायब्ररी लावलेली होती. मला त्यावेळी लक्षात आलं की स्कोर झाले माझे, पोस्टही निघाल्या, परंतु राज्यसेवेच्या दृष्टीने माझी तयारी तितपत नाही आहे हे माझ्या एक अंदाजे लक्षात आलं. त्यावेळी मी एका नामांकित क्लासेसच्या टेस्ट सिरीज लावलेल्या होत्या. मला त्याचा खूप जास्त फायदा झाला, कारण आपण जेव्हा स्वतः क्वेश्चन पेपर सोडवतो तेव्हा एवढ्या सिरियसली सोडवत नाही, बट आपण जेव्हा एखाद्या इन्स्टिट्यूटला जाऊन ठराविक टाईमबाऊंडमध्ये टेस्ट सिरीज देतो, त्यानंतर जे क्लासेसमध्ये विश्लेषण होतं क्वेश्चन पेपरचं, त्यातून आपल्याला आपल्या खूप साऱ्या चुका कळतात, किंवा टाईम मॅनेजमेंट सगळ्यात महत्त्वाची जी आहे त्याचा एक ऑलरेडी आपल्याला अंदाज येतो, आणि आपण ऐनवेळी पेपरच्या वेळी गडबडून जात नाही. आता हे दोन टप्पे झाल्यानंतर अजून एक महत्त्वाचा टप्पा येतो, तो म्हणजे मुलाखतीचा. तर ते कशा पद्धतीने त्याला टॅकल करायला हवं? मुलाखत हा ॲक्च्युली अभ्यासाचा पार्ट नसतो, हा आपल्या एकंदरीत व्यक्तिमत्वाची परीक्षा असते. आपण लहानपणीपासून आपली जडणघडण कशी झाली, आपण व्यक्ती म्हणून काय आहोत, किंवा इन फ्युचर आपण जर MPSC देतो आहे तर अधिकारी म्हणून जाणार आहोत, आपल्यात डिसिजन मेकिंग किती आहे हेच पॅनेलला पाहायचं असतं. काही वेळा आपल्याला, माझ्याच इंटरव्ह्यूच्या वेळची गोष्ट आहे की मला 3-4 क्वेश्चनचे उत्तरही आले नाही, याचा अर्थ असा नाही की मला मार्क कमी पडतील. आपण किती लॉयल आहोत, आपल्याला येत नाही आहे तर नाही, येत आहे तर स्ट्रेट फॉरवर्डली उत्तरं देणं, म्हणजे आपल्यामधली सत्यता ते पडताळत असतात, किंवा ऐनवेळची आपल्यामधली डिसिजन मेकिंग पॉवर किती आहे, एक व्यक्ती म्हणून आपण किती लॉयल आहोत हे पॅनल पडताळत असतं. त्यामुळे ही एकंदरीत आपल्या व्यक्तिमत्वाची जडणघडण असते, व्यक्तिमत्वाची टेस्ट असते. आता अजून तुम्हाला महत्त्वाचा प्रश्न हा विचारायचा आहे की अवघड विषय कोणते स्पर्धा परीक्षेत, की म्हणजे ज्याच्याकडे जास्त लक्ष द्यायला हवे की तसं काय नसतं? मगाशी मी जे म्हटले तेच की व्यक्तीनुसार ह्या गोष्टी बदलतात. एखाद्याला एखादा विषय सोपा जातो, तर इकॉनॉमिक्स बऱ्याच लोकांना अवघड जातं, पण माझं MSc ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स होतं त्यामुळे मला इकॉनॉमिक्स सोपं गेलं. आता तेच पॉलिटी किंवा भूगोल हे आर्ट्सवाल्यांना थोडं सोपं जातं, मला या गोष्टींवरती जास्त काम करावं लागलं, स्पेसिफिकली पॉलिटी, कारण 10वीनंतर राज्यशास्त्र या विषयाचा कधीच संबंध नाही आला सायन्स बॅकग्राऊंड असल्यामुळे. त्यामुळे आपण आपले स्वॉट ॲनालिसिस करताना स्पेसिफिकली दोन बाजू करणं की आपल्या स्ट्रेंथ कोणत्या आहेत आणि आपण कोणत्या विषयांमध्ये कच्चे आहोत, आणि त्यानुसार मग जेणेकरून अभ्यासक्रम सर्व एका रेफरन्समध्ये कव्हर होईल असं रेफरन्स बुक्स निवडणं.
हे आपलं मेन पॉईंट ठरतं. मॅडम, तुम्ही आता रेफरन्स बुकचा उल्लेख केला, तर हाच महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की रेफरन्स बुक नेमके कोणते निवडावेत आणि ते कशा पद्धतीने रेफर करावेत. रेफरन्स बुक निवडताना सर्वात प्रथम तर आपल्याजवळ एक सिलॅबसची कॉपी हवी, की मेन्सचे सिलॅबस हा टॉपिक वाईज दिला गेलेला आहे मुख्य परीक्षेचा. तर सगळे टॉपिक ज्या रेफरन्स बुकमध्ये कव्हर होतील प्रथमतः आपण ते एक निवडायला हवं. त्यानंतर मग तुम्हाला जर वाटलं की एखादा टॉपिक इथे एवढा इन डिटेल दिलेला नाही आहे या पुस्तकामध्ये, तर मग सेम पुस्तकाचे सेम विषयाचे अदर रेफरन्स बुक आपण घेऊ शकतो आणि त्या मेन पुस्तकामध्ये आपण ॲडिशन करत चालायचं. फॉर एक्झाम्पल मी दिलं होतं की लक्ष्मीकांत मी पॉलिटीसाठी वापरलं होतं, तर मला असं वाटावं की एखादा टॉपिक यामध्ये इन डिटेल दिलेला नाही आहे, तर अदर क्लासेसचे असू द्या किंवा एखाद्या दुसऱ्या ऑथरचं असू द्या, त्यातल्या टॉपिकचे ॲडिशन मी माझ्या पुस्तकात कदाचित पेजेस अटॅच करून मायक्रो नोट्स अटॅच करून करत होते, जेणेकरून जेव्हा रिव्हिजनची वेळ येईल तेव्हा मला दोन तीन पुस्तकं नाही पाहावी लागणार, एक माझा स्वतःचा लक्ष्मीकांत प्लस अदर बुक्समधल्या मायक्रो नोट्सचा असा एक स्पेशल रिसोर्स माझ्याकडे रिव्हिजनसाठी तयार असायचा. गव्हर्नमेंट जे काही रेफरन्स बुक्स आहेत ते फार महत्त्वाचे ठरतात यामध्ये. त्यामध्ये पहिल्यांदा तर आपले शालेय पाठ्यपुस्तकं स्टेट बोर्डचे असू द्यात NCERTचे असू द्यात, हे दोन्ही खूप जास्त महत्त्वाचे आहेत पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेसाठी. आणि इंडिया इयरबुक नावाचं एक गव्हर्नमेंटचं पब्लिकेशन येतं, ते सुद्धा मुख्य परीक्षेसाठी करंटसाठी असू द्या किंवा HRDचा स्पेसिफिकली जो पेपर आहे त्यासाठी खूप महत्त्वाचा सोर्स आहे. आणि जे मॅगझिन्स आहेत लोकराज्य योजना ह्यासारखे कुरुक्षेत्र याच्यासारखे मॅगझिन्ससुद्धा मंथली आपण वाचायलाच हवे. मग बाकी डेली पेपर रीडिंग वगैरे हे तर मराठीमध्ये लोकसत्ता खूप चांगला क्वालिटी आहे, इंग्लिशमध्ये हिंदू आहे, बट थोडा वेळ जातो की हिंदू वाचायचं म्हटलं तर लोकसत्तासुद्धा सफिशियंट आहे. तुम्ही वर्तमानपत्रांचा उल्लेख केला, मॅगझिनचा उल्लेख केला, तर हा तसा पार्ट बऱ्यापैकी चालू घडामोडीशी रिलेटेड आहे, तर चालू घडामोडीची तयारी कशी करावी. चालू घडामोडीसाठी तुम्ही रोज वृत्तपत्र वाचणं हे कंपल्सरी तुमच्या टाइमटेबलचा पार्टच असला पाहिजे. मी दुपारचा टाइम त्यासाठी द्यायचे, जेवणानंतर जनरली आपल्याला झोप येते, त्यावेळेमध्ये मी रोज लोकसत्ता वाचण्याचं काम करायचे आणि मॅगझिनसुद्धा रोजच्या रोज. बऱ्याचदा काय होतं, आजकाल क्लासेसवाले मॅगझिनच्या शॉर्ट नोट्स स्वतःच्या बुलेटिनमध्ये ॲड करतात, परंतु लोकराज्य किंवा योजना हे प्रत्येकाने का वाचायला हवं, कारण मी स्वतः बघितलेलं आहे राज्यसेवेच्या पेपरला अगदी लोगोज मंत्रालयाचे लोगोजसुद्धा आलेले आहेत क्वेश्चनमध्ये की हा लोगो कोणत्या मंत्रालयाचा आहे. पिक्टोरियल इमेजेस ज्या आहेत लोकराज्यमधल्या त्याही विचारलेल्या आहेत आदिवासींच्या वगैरे. तर यामुळे आपण त्या मॅगझिन्सना फाटा नाही दिला पाहिजे. शॉर्ट नोट वाचण्याकडे भर जो काही दिला जातो तो किमान योजना लोकराज्यच्या बाबतीत तरी असं न करता रोजच्या रोज वाचायला हवे, म्हणजे मंथली. आणि पेपर तर मग रोज, फक्त तुम्ही शॉर्ट नोट काढल्या तर जास्त बरं पडतं, एकदा हाताखालून गेलं की जास्त लक्षात राहतं. आता चालू घडामोडीसाठी बरेच जण इंटरनेटचा देखील वापर करतात. आता इंटरनेटची सहजता वाढल्यामुळे बरेच जण इंटरनेटचा कधी कधी अतिवापर पण होतो, तर तुम्ही ह्या गोष्टीकडे कसं पाहता. कोणतीही गोष्ट जर तिचा अतिरेक झाला तर ती आपण म्हणतो की पॉयझनसारखी ॲक्ट होते. सोशल मीडिया हे असंच एक साधन आहे, तुम्ही जर योग्य वापर करत असाल तर खूप चांगली गोष्ट आहे, पण एक फाईन लाईन असते नेहमी की योग्य वापर त्या फाईन लाईनच्या पलीकडे गेला तर मग ते आपला वेस्टेज ऑफ टाईम होऊन जातो. आणि सध्या तेच जास्त प्रमाणात होतं आहे की सोशल मीडियामुळे अभ्यासाव्यतिरिक्त बाकी व्हॉट्सॲप फेसबुक याच्याकडे जास्त, किंवा गेम्स खेळणं कंटाळा आलाय चला. माझ्यावेळी मी अँड्रॉईड फोन बिलकुल वापरला नव्हता त्या एका वर्षामध्ये, कारण मी शक्य तितकं हार्ड कॉपीज किंवा पुस्तकं जास्तीत जास्त लायब्ररीमध्ये उपलब्ध असलेले मॅगझिन्स वाचण्यावरती भर द्यायचे. ठीक आहे, आजकाल वेगवेगळे व्हिडिओजच्या माध्यमातून ॲपच्या माध्यमातून अभ्यास करता येतो, बरोबर आहे, ज्याचं त्याचं अंडरस्टँडिंगचा भाग आहे, कुणाला व्हिडिओजमधून जास्त कळत असेल समजत असेल, परंतु एक फाईन लाईन डिमार्क केली पाहिजे की आपला टाईम वेस्टेजकडे जात नाही आहे ना, की आपण त्याचा योग्य रीतीने वापर करत आहोत ना. त्याचा चांगल्या पद्धतीने यूज आपण कसा करू शकतो इंटरनेटचा, म्हणजे त्याच्या काय वेबसाईट्स असतील किंवा. हां, वेगवेगळे ॲप्स आहेत. माझ्यावेळी मी mrunal.org, माझ्याकडे अँड्रॉईड नव्हता त्यामुळे मी डायरेक्टली PC वरून प्रिंट काढून घ्यायचे mrunals.com साईटवरून HRD नोट्स वगैरे. अशा बऱ्याच साईट आहेत, ॲप आहेत की ज्याचा आपण डायरेक्टली यूज करू शकतो.
अजून एक स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना मुलांना सतवणारा प्रश्न म्हणजे की नोट्स कशा काढाव्यात, कधी काय केलं नंतर पडतो की काढाव्यात की न काढाव्यात, आणि तो पडला तर त्याच्या पुढचा प्रश्न असतो की कशा काढाव्यात. नाही, माझ्या दृष्टीने नोट्स ह्या काढायलाच हव्या आपण आपल्या, कारण आपण जेव्हा फक्त वाचत जातो आपल्याला अवाका येत नाही की आपले नक्की किती पॉईंट्स वाचून झालेले आहेत. फक्त नोट्स काढताना फर्स्ट रिडिंगला कधीच काढू नयेत, कारण फर्स्ट रिडिंग हे आपलं नेहमी वरवरचं असतं. जनरली स्टुडंट घोळ कुत्रे काढतात, फर्स्ट रिडिंगला ते रिडिंग बोलतात आणि सेकंड रिडिंगला ते रिव्हिजन बोलतात. बट असं न करता फर्स्ट रिडिंगला रिडिंग बोला, सेकंड रिडिंगला हे फाईन रिडिंग बोला, आणि सेकंड रिडिंगच्या वेळी तुम्ही मायक्रो नोट्स काढा. त्यानंतर तुम्ही ज्या नोट्सची कराल ती रिव्हिजन असते. हा थर्ड रिडिंगचा पार्ट आहे रिव्हिजन. हा सेकंड रिडिंगच्या वेळी नोट्स काढा, कारण सेकंड रिडिंगला आपल्याला कळतं की काही स्टप यातला महत्त्वाचा आहे काही महत्त्वाचा नाही आहे. फर्स्ट रिडिंगला तो कळत नाही, फर्स्ट रिडिंगला आपल्याला वाटतं सगळंच खूप महत्त्वाचं आहे. अवांतर वाचन आवश्यक आहे का? आहे, कारण अजूनही किमान पेपर एक जो आहे मराठी आणि इंग्लिशचा डिस्क्रिप्टिव्ह, त्यात तुम्हाला स्वतःला एक्सप्रेस करण्याच्या संधी आहेत. एम पी एस सीमध्ये बाकीचे पेपर्स हे ऑब्जेक्टिव्ह जरी असले तरी निबंध पत्रलेखनाचा हा जो फर्स्ट पेपरचा पार्ट आहे त्यामध्ये तुम्ही स्वतःला खूप एक्सप्रेस करू शकता. आणि अवांतर रिडिंगमधून तुम्हाला क्वेश्चन सोडवतानासुद्धा खूप फायदा होतो, कारण तुमची मॅच्युरिटी लेवल किंवा वैचारिक जडणघडण ही अवांतर वाचनातूनच वाढत जाते. तुम्ही त्या प्रश्नाचा एक वेगळ्या बाजूनी विचार करू शकता इतरांपेक्षा, त्यामुळे अवांतर वाचन हे खूप महत्त्वाचं आहे. निबंधामध्ये तुम्ही स्वतःला एक्सप्रेस करताना बऱ्याचदा तुमची विचार कोणत्या लेवलनी घडलेले आहेत हे मॅटर करतं. स्पर्धा परीक्षेचं अभ्यासाचं व्याप्ती ही मोठी असते, तर हा एकट्याने करायचा अभ्यास आहे की ग्रुपमध्ये करायचा अभ्यास आहे? ग्रुप स्टडी खूप महत्त्वाची आहे, कारण आपण जेव्हा स्वतः अभ्यास करतो तेव्हा आपल्याला तितकंसा आवाका येत नाही की आपला कितपत कवर झालेला आहे, कितपत अभ्यास सिलॅबस पॉईंट्स. जेव्हा आपण एकमेकांसोबत अभ्यास करतो ग्रुपनी तेव्हा आपल्याला कळतं रेफरन्सेस नवीन आलेत का, काही पॉईंट्स नवीन वाचायचे राहिलेले आहेत का, एकमेकांचे विचार कळतात आपल्याला. परंतु हे कधी जर आपल्याला आपल्या लेवलचे ग्रुप मेंबर्स भेटत असतील तर ते आपल्याला पहिल्यांदा शोधावे लागतील की तेवढे सिन्सिअर असावेत. एखादा जरी ग्रुपमधला व्यक्ती हा तितका डेडिकेटेड नसेल तर मग तो ग्रुप स्टडी न राहता तो टाइमपास बनतो, पारावरच्या गप्पा होतात. त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा सिन्सिअर मेंबर्स शोधणं आपल्या लेवलचे, आणि जेणेकरून आपला कोणताही वेस्टेज होणार नाही टाईमचा, अशा पद्धतीने ग्रुप डिस्कशन करणं. इंटरव्ह्यूसाठी वगैरे तर ग्रुप स्टडीचा खूप फायदा होतो, त्यामुळे ग्रुप स्टडी हा खरंच खूप महत्त्वाचा आहे. अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा मॅडम की तुम्ही देखील ग्रामीण भागातून येऊन सिलेक्ट झालात, तर बऱ्याच विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना हा प्रश्न सतावतो की आपला मुलगा हा किंवा मुलगी ही ग्रामीण भागातून सिलेक्ट होऊ शकते का, किंवा त्याच्या पुढे अजून असा एक प्रश्न पडतो की पुण्यातच जाऊन सिलेक्ट होतात विद्यार्थी, तर ह्यात तितकं तथ्य आहे का? या दोन्हींमध्ये तितकंसं तथ्य नाही आहे, कारण मी तर म्हणेन अजिबात नाही आहे, कारण मी स्वतः एका शेरेनावच्या गावामध्ये वाढले, मराठी मिडियमच्या शाळेमध्ये मी शिकले 10वीपर्यंत, त्यानंतर 11-12वीलाही मी तालुका प्लेसच्या शाळेमध्येच शिकले. त्यामुळे हे मॅटर करत नाही की तुम्ही ग्रामीण भागातून बिलॉंग करताय का. आणि सेकंड जो आहे क्लासचा इशू, तर असं काही नाही आहे. मी सुरुवातीलाच बोलले की एसटीआय आणि असिस्टंट ह्या दोन्ही माझ्या ज्या पोस्ट आहे निघाल्या त्यावेळी माझा एकही क्लास नव्हता, कारण मी पुण्यात शिफ्ट मार्चमध्ये वगैरे झाले जेव्हा माझं एम एस सी झालं तेव्हा, त्यावेळी क्लासेस लावण्याची योग्य वेळच नव्हती. क्लासेस जून जुलैमध्ये सुरू होतात की सगळीकडच्या क्लासेसच्या बॅचेस संपत आलेल्या होत्या, त्यामुळे मी निर्णय घेतला लायब्ररी लावण्याचा. मी एक चांगली लायब्ररी शोधली आणि चांगल्या लायब्ररीत अभ्यासिका लावली, तर फक्त अभ्यासिकेच्या जोरावरती माझ्या दोन्ही पोस्ट निघाल्या. उलट आपण त्याच्याकडे पॉझिटिव्हली बघू शकतो, कारण आपण जेव्हा क्लास लावतो तेव्हा क्लासचे ते 2-3 तास, येण्याजाण्याचा वेळ, या सगळ्यामध्ये खूप आपला टाईम जातो. बट क्लास नसून अभ्यासिका जेव्हा माझी होती तेव्हा मी डेली 1-10 ते 12 तास कंटिन्यू अभ्यास करू शकायचे, रोज मला तेवढा वेळ मिळायचा. आणि त्यामुळे 5-6 महिन्यामध्येच मला त्या दोन्ही मेन्स मी देऊ शकले. त्यानंतर मी क्लास लावले, कारण क्लासेसचा हा एक इशू, मला क्लासेसही फ्री मिळालेले होते. की फारुक नायकवाडीचं पुस्तक आपण ऐकलं असेल, स्टील फ्रेम नावाचं, त्यांनी एक एंट्रन्स घेतली होती, त्या एंट्रन्समध्ये त्यांनी 30 कॅन्डिडेट सिलेक्ट केले असे की जे
प्री त्यांची पूर्वपरीक्षा झाली, मुलाखत झाली आणि त्यानंतर त्यांना सिनर्जी नावाच्या क्लासला डायरेक्टली एंट्री दिली गेली. त्यामुळे मला 0 रुपया फी होती. जी काही मला क्लास होते ते माझे टोटली मला फ्री ऑफ कॉस्ट मिळालेले होते. मी स्वतः सिलेक्ट झालेली होते. अगदी माझ्या बॅचला मी असेही मुलं बघितलेले आहे जे कराडसारख्या ठिकाणी स्वतः लायब्ररीला फक्त अभ्यास करून क्लास 1 झालेले आहेत. क्लास असणं चांगली गोष्ट आहे तुम्हाला जर अवेलेबल असतील तर, पण याचा अर्थ असा नाही आहे की क्लास नसणारे मुलं सिलेक्ट होत नाहीत. क्लास हा आपल्याला एक चॅनेल असतो, काय वाचावं काय वाचू नये याची एक जनरल आउटलाईन येते. पण याची दुसरी एक बाजू आहे, असं जर असतं की क्लास लावून किंवा फक्त पुण्यातले क्लास लावूनच अधिकारी होतं तर आज पुण्यामध्ये लाखो मुलं क्लाससाठी आहेत. हे सर्व ऑफिसर हवे होते, पण असं होत नाही. अगदी त्याच्या अपोजिटमध्ये ग्रामीण भागात राहून गावात अभ्यास करूनही एखादा व्यक्ती क्लास 1 होऊ शकतो. त्यामुळे फक्त क्लास अशी एक प्रायोरिटी नाही आहे किंवा ठिकाण हेही मॅटर करत नाही आहे. तुमचं डेडिकेशन किती आहे, तुम्ही सेल्फ इफर्ट्स किती देताय, नाहीतर पुण्यात जाऊन तुम्ही फक्त क्लास आणि मॉल करणार असाल तर तिथेही तुम्ही सिलेक्ट होणारच नाही आहात. तुम्ही आता बोलताना म्हणालात मॅडम की 8-10 तास तुम्ही अभ्यास करायचा, तर आपण जी सिलेक्ट झालेल्या अधिकाऱ्यांची भाषण ऐकतो त्यात आपण असं ऐकतो की 16 तास अभ्यास, 18 तास अभ्यास किंवा वेरियस ह्याच्या ह्या उलट असं काही जण म्हणतात की 2-4 तास अभ्यासावरती पण मी सिलेक्ट होतो. तर नेमकं हा ही मोजपट्टी आहे का म्हणजे अभ्यास करताना? 16 आणि 18 याच्यावरती माझा तरी विश्वास नाही, कारण मी माणसाला 8 तासाची रोजची झोप हवीच या विचारांची आहे आणि मला तरी लागते पर्सनली. कारण त्याशिवाय आपण ज्या ब्रेनमध्ये वाचून वाचून साठवत आहोत किमान त्याचं फंक्शनिंग जर व्यवस्थित व्हायचं असेल मेंदूचं तर त्याला एक विश्रांतीची गरज असते. त्यामुळे 8 तास जर सोडले आपण 24 तासातले तर राहतातच आपल्याकडे 16 तास. तर 16 च्या 16 तास आपण अभ्यासासाठी युटिलाइज करू शकत नाही. त्यामध्ये आपल्या काही बेसिक गोष्टी असतात, प्रातविधी असतात, जेवण खाणं असतं. आणि कोणीच व्यक्ती एवढ्या कंटिन्युअसली, मी जरी म्हटले 8-10 तास तरी 8-10 तास ते कंटिन्युअसली मीही नाही करू शकत. त्यामध्येही आपल्याला ब्रेक हा हवाच असतो, स्लॉटमध्ये असतो. आपल्या नाश्त्याचा ब्रेक असतो, जेवणाचा ब्रेक असतो. आम्ही तर लायब्ररीत झोपायचं सुद्धा बेंचवर डोकं टेकून 1-1.5 तास, कारण कोणीच व्यक्ती कंटिन्युअसली करू शकत नाही. फक्त 8-10 तास मी का बोलले, कारण किमान आता मी 1 वर्षात सिलेक्ट झाली आहे. मी 1 वर्ष 13 महिने मी फक्त पुण्यामध्ये होते. 13 महिन्यात जर तुम्हाला सिलेक्ट व्हायचं आहे तर किमान एक अभ्यासक्रम तरी वाचून झाला पाहिजे. आणि आपण MPSC चे पेपर्स बघतोय, GS चे 4 पेपर असो, मराठी इंग्लिशचं असो, आवाका खूप मोठा आहे. किमान आपला अभ्यासक्रम तरी वाचून झाला पाहिजे, तेवढे रेफरन्सेस वाचून झाले पाहिजेत. त्यामुळे एक 8-10 तास बेसिकली किमान हवाच. आणि असं नाही की 2-4 तास होणारे होत असतील, पण अभ्यासक्रम वाचून होणे इतपत सफिशियंट टाइम आहे असं मला वाटत नाही की 2-4 तास फक्त. मीही 1 ऑफ द टॉपर होते, स्कॉलरशिपला 2 वेळा आलेले होते राज्यात. याचा अर्थ खूप स्कॉलर राहिलं, एक चांगली स्कॉलर व्यक्ती तरी मी होते, तरीही मला 8-10 तास वाचावं लागत होतं. हे एवढ्या सहजासहजीही मिळत नाही, कारण लाखो मुलं आपल्यासोबत अभ्यास करतायत एका वेळी. अजून एक मॅडम प्रश्न असा की आता MPSC आणि ज्या इतर तत्सम ज्या सगळ्या परीक्षा आहेत त्यांचा एकत्रितपणे अभ्यास करता येतो का? करता येतो, पण तुम्हाला सिलॅबस एकदा व्यवस्थित तुम्ही कम्पेअर करायला हवा. MPSC आणि UPSC एका वेळी होऊ शकतं की दोन्हींचा प्रीचा MPSC चा जर सिलॅबस बघितला, मेन्सचा बघितला, तर जनरली पॅटर्न सेमच आहे. फक्त UPSC मध्ये मेन्स डिस्क्रिप्टिव्ह आहे, MPSC मध्ये मेन्स ऑब्जेक्टिव्ह आहे. असं असलं तरी पॉलिटी, जिओग्राफी, हिस्ट्री हे कॉमन पार्ट आहेत. बट काही काही मुलं एकावेळी मग बँकिंग आणि MPSC वगैरे करतात. आता हा प्रत्येकजण किती व्यवस्थित मॅनेजमेंट करतो आहे ह्याचा प्रत्येकाचा भाग आहे. परंतु 2 अतिशय टोकाचे सिलॅबस असणाऱ्या आपण एकत्र करू नयेत. बाकी STI असिस्टंट राज्यसेवा, अगदी मुलं तलाटी ग्रामसेवकच्या सुद्धा एक्झाम देतात, ह्या एकमेकांना कुठेतरी पूरक आहेत सगळ्या सिलॅबस. ह्या तुम्ही एका वेळी देऊ शकता. आणि आजकाल तर द्यायलाच हव्या कोणत्याही एक्झामला किंवा पोस्टला कमी लेखायचं नाही आहे आपल्याला. मीही जॉईन करताना STI Class 2 ची पोस्ट जॉईन, 4 महिने मी जॉबही केलेला आहे. आपण एक वेळ काढून नंतर सोडणं गोष्ट वेगळी, ती गोष्ट. पण त्या पोस्टला कमी लेखून नाही मी झालो तर झाले, तर Class 1च, नाही तर नाही, खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी, आपण असं म्हणू शकत नाही. कारण एकावेळी जेव्हा लाखो मुलं जेव्हा कॉम्पीट करताय तेव्हा मगाशी म्हणाले तसं कट ऑफच्या खाली 1 मार्क असणारा हुशार नाही आहे असं नसतं.
परंतु त्याला परत ते पुढच्या वर्षी पूर्व मुख्य इंटरव्ह्यू ह्या सर्कलमध्ये पुन्हा जाणं आलंच. त्यामुळे पहिल्यांदा आपण सेटल होणं महत्त्वाचं असतं. एखादी पोस्ट व्यवस्थित सिक्युअर केली की आपल्याला एक इकॉनॉमिकली स्टॅबिलिटी येऊन जाते, आपण सिक्युअर होतो, त्यामुळे टेन्शन आपोआप कमी होतं. नाहीतर कंटिन्यू अटेम्प्ट देत राहणाऱ्यांचं मग त्या गर्तेत अडकल्यासारखं होतं. पहिला अटेम्प्ट संपला, दुसरा संपला, तिसरा संपला, फॅमिलीकडून बर्डन येत जातं, तुम्ही इकॉनॉमिकली कधी सेटल होणार. मग आपल्याला स्वतःच थोडंसं फ्रस्ट्रेशन येतं, घरच्यांना पैसे मागायला नको वाटतात, आपल्यासोबतचे मित्रमैत्रिणी सेटल झालेले असतात त्यांचं बघून आणखी टेन्शन येतं. ह्या गर्तेत अडकायचं नसेल तर कोणत्याही पोस्टला कमी न लेखता छोट्या मोठ्या पोस्टचीही एक्झाम देणं आणि आपली एक पोस्ट सिक्युअर करणं, मग मोठं उच्च ध्येय तिथून साधत राहणं हा आपल्याकडचा एक ऑप्शन असू शकतो. आपल्या प्रेक्षकांनी काही प्रश्न विचारलेले आहेत तर ते प्रश्न देखील आपण विचारूयात. राजन देशमुख पंढरपूरवरून विचारत आहेत की पेपर सोडवताना टाइम मॅनेजमेंट कसे करावे. पेपर सोडवताना डायरेक्टली तुम्ही MPSC एक्झामला जाऊन टाईम मॅनेजमेंट नाही करू शकत. अगोदर तुम्हाला स्वतः टेस्ट सिरीज देणं आहे, किंवा टेस्ट सिरीज जर शक्य नसतील इन्स्टिट्यूटला जाऊन देणं तर तुम्ही स्वतः पेपर्स मागवू शकता किंवा ग्रुपनी स्वतः क्वेश्चन पेपर सेट करू शकता आणि व्यवस्थित टाईम लावून तेवढ्या टायमिंगमध्ये आपला पेपर कव्हर होतो आहे की नाही हे अगोदर ट्रायल्स घेणं. म्हणजे माझ्या वेळी तर मी 7-8 क्वेश्चन पेपर्सच्या टेस्ट सिरीज दिलेल्या होत्या. तेवढा वेळा आपण जेव्हा सॉल्व करतो तेव्हा आपल्याला अंदाज येतो की पहिल्या वेळी आपल्या काय चुका झाल्या होत्या, किती टाईममध्ये किती सेकंड्समध्ये आपल्याला कोणता क्वेश्चन अटेम्प्ट करणं आहे. जर एखादा क्वेश्चनला लिंकच लागत नसेल, आपल्याला आठवतच नसेल, हा आपण कधीही नाही आहे वाचलेला, तर तो स्किप करून पुढे जाण्यासाठी, मूव्ह ऑन होण्यासाठी सुद्धा आपल्याला एक अंदाज आलेला असणं आवश्यक आहे. हे सगळं तुम्हाला एका डायरेक्टली एक्झामच्या वेळी नाही येऊ शकत येत्या क्षणात. आपल्याला त्यासाठी अगोदर खूप वारंवार टेस्ट सोडवणं, क्वेश्चन पेपर सोडवणं, यातूनच हे बिल्ड होऊ शकतं टाइम मॅनेजमेंट. दुसरा प्रश्न अक्षय बर्वे यांनी विचारलेला आहे कोल्हापूरमधून. स्पर्धा परीक्षा हा आधुनिक काळातील जुगार झाला आहे का? दिवसभर काबाड कष्ट करून आपल्या पाल्याला स्पर्धा परीक्षा करायला पाठवणाऱ्या शेतकऱ्यांचा मोठा वर्ग का निर्माण होतोय? सध्या ग्लॅमरस फील्ड म्हणून याकडे बघितलं जातंय. खरं तर सिलेक्ट झाल्यानंतर, सिस्टीममध्ये आल्यानंतरचे अनुभव तितकेच वेगळे आहेत, पण येण्या अगोदरचं जे एक इम्प्रेशन आहे गव्हर्नमेंट सर्व्हिसेसबाबतचं ते फार वेगळं आहे. ग्लॅमर आहे, गाडी, शिपाई, नोकर चाकर, हे जे समाजामध्ये निर्माण केलं गेलेलं आहे याची इमेज ती खरंच फार भयावह आहे. त्याच्या मागे नको तितका क्लास धावत पळत जातो आहे. शेतकऱ्यांचीच मुलं याकडे वळत आहे असं नाही आहे. खूप अगदी मोठ्या मोठ्या घरांमधले किंवा खूप चांगले क्वालिफाईड, की ज्यांना त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप चांगला जॉब मिळू शकतो, अशीही मुलं या फील्डकडे धावत आहेत. ती शोकांतिका आहेत की एक वेळ ज्याला काही जास्त फ्युचर नाही आहे त्याला जर वाटत असेल की मला जर स्वतःचं फ्युचर क्रिएट करायचं आहे तर हे बेस्ट वे आहे, हे बरोबर आहे. बट ज्याला ऑलरेडी ज्यांना स्वतःचं फ्युचर आहे, स्वतःचं एक चांगलं क्वालिफिकेशन आहे, ते सोडून यामध्ये पडणं आणि याबाबत 4-5 अटेम्प्ट वाया घालवणं हे चुकीचं आहे. हे कुठेतरी थांबायला हवं. प्रत्येकाला कुठे थांबायचं हे कळायला हवं. एकतर आल्यानंतर 2-3 अटेम्प्टमध्ये आपल्याला आपला आवाका येऊन जातो की आपण कितपत पाण्यात आहोत. त्या 2-3 अटेम्प्टमध्ये नाही झालं तर तुम्ही सोडा असं नाही. परीक्षेचा अभ्यास करणं सोडू नका, बट तुम्ही सायमल्टेनियसली कमवायला सुरुवात करा. की 2-3 अटेम्प्टमध्ये तुमचं इनफ वाचून झालेलं असतं, रिव्हिजन झालेले असतात, तुम्ही जॉब करत करत एक्झाम्स देऊ शकता. 3-4 अटेम्प्टनंतर फुल टाईम करणं जर तुमचं तेवढं इकॉनॉमिकली घरून स्टेबल असेल तरच ते शक्य असतं. जर घरचं मध्यमवर्गीय असतो आपण, मोस्ट ऑफ दी मीही आहे, करणारेही आहेत, मध्यमवर्गीय क्लासमधून आपण बिलॉंग करतो, फॅमिलीला आपलं अतिशय बर्डन होऊ नये इकॉनॉमिकली, घरच्यांना इतपत आपल्याला थांबण्याची पोझिशन कळायला हवी. आटपाडीवरून श्रेयस कदम विचारत आहेत, जर का स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असेल तर 11वीपासून तयारी करणे आवश्यक आहे का ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर? तुमचं एम किती फिक्स आहे अगोदरच, स्ट्रेट फॉरवर्ड आहात का तुम्ही तेवढे, यावरती मॅटर करतं. एखाद्याला जर 11वीपासूनच त्याच्या ध्यानीमनीच ते असेल की नाही मला याच क्षेत्रात यायचं आहे, तर वेळ न दडवता तुम्ही सुरुवात करू शकता. बट जर तुमचं फिक्स नसेल तरी तुम्ही ग्रॅज्युएशननंतर केलं तरी चालतं. माझ्यासारखी व्यक्ती की अप टू ग्रॅज्युएशन
माझं खरंच फिक्स नव्हतं की मी एम पी एस सी करेनच असं. जेव्हा मी एम एस सीला गेले तेव्हा मला खूप जाणवायला लागलं की अरे आपले सिनियर्स यामध्ये खूप सक्सेसफुल आहेत, आपण ही हे करू शकतो. त्यावेळी मला जास्त इंटरेस्ट येत गेला. परंतु पी जीनंतर जर मी एकाच वर्षात सिलेक्ट झाले तर ते लेट सुरुवात माझी आहे असं नाही म्हणू शकत आपण, कारण मी सक्सेस माझं कमी वेळेमध्ये मिळवलं. हे ज्याच्या त्याच्या परत्वे आहे. पण जर तुमचं फिक्सच असेल की आयुष्यात मला याच क्षेत्रात यायचं आहे तर मात्र तुम्ही सुरुवात करू शकता अगोदरपासून. रणजित कदम विचारत आहेत पुण्यातून, टेस्ट सिरीज कधी जॉईन करावी? टेस्ट सिरीज तुम्ही एक्झाम म्हणजे तुमचं डिपेंड करतं की आता पूर्वपरीक्षाच्या टेस्ट सिरीज ज्या असतात त्या एक 1.5-2 महिना अगोदर साधारणतः सुरू होतात. तुम्ही जॉईन करायलाच हव्या, मेन्सच्याही तशाच होतात. परंतु तुमचा एक सिलॅबस वाचून झालेला असायला हवा की टेस्ट सिरीज लावण्या अगोदर, नाहीतर तुम्ही फक्त तिथे जाणार, अटेम देणार आणि येणार असं नको. किमान आपण टेस्ट सिरीज लावतो एवढे पैसे भरून जातो आहे म्हणून तरी तुमचा सगळा सिलॅबस बऱ्यापैकी सिलॅबस वाईज रेफरन्सेस थोडेफार वाचून व्हायला हवेत टेस्ट सिरीज लावण्या अगोदर. त्यांनी दुसरा एक प्रश्न विचारला की अभ्यासासाठी कोणते सरकारी साहित्य वापरावे? इंडिया इयरबुक नेहमीचं माझं फेवरेट जे आहे, खूप ऑथेंटिक गव्हर्नमेंट पब्लिकेशन आहे, ते खूप जास्त आवश्यक आहे. पेपर थर्डसाठी, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटसाठी तर खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि बाकी करंट अफेअरच्या गोष्टीसुद्धा त्यातून डायरेक्टली क्वेश्चन लाईन टू लाईन आलेले आहेत आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर. त्यामुळे इंडिया इयरबुक खूप महत्त्वाचं आहे. योजना आणि लोकराज्य हे जे रेफरन्सेस आहेत तेही न चुकवण्याचे आहेत, ते कंपल्सरी तुम्ही वाचायलाच हवेत. बाकी मग तुम्ही वेबसाईट्स यूज करू शकता. आता सायन्स अँड टेकच्या जर आपण बघितले क्वेश्चन्स पेपर 4 तर आपण प्रेडिक्टच करू शकत नाही की हे आले कुठून. बऱ्याचदा ते पुस्तकांमध्ये आपल्याला सापडत नाहीत, करंटच्या गोष्टीमध्ये सापडत नाहीत, मॅगझिन्समध्ये. हे बऱ्याचदा इस्रोची साईट असू द्या किंवा बायोटेक्नॉलॉजीची साईट असू द्या, इथूनही डायरेक्टली येऊ शकतात. सायन्स अँड टेकबाबत तुम्ही वेबसाईट्स वापरणं हे जास्त संयुक्तिक ठरेल. त्यानंतर जे आपले सर्वेज रिलीज होतात, इकॉनॉमिक सर्वेज, बजेट झालेला आहे बजेट, असे जे आहेत ते तुम्ही गव्हर्नमेंट पब्लिकेशनचेच वाचायला हवेत. प्रश्न विचारले त्याबद्दल त्या प्रेक्षकांचे आभार. आपण देखील आमच्या वजनदारी न्यूजच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन पुढच्या मुलाखतीसाठी काय प्रश्न असतील तर सुचवावेत किंवा विचारावेत. मुलाखतीच्या आपण शेवटच्या टप्प्यावरती येऊया मॅडम. विद्यार्थ्यांनी हा अभ्यास करताना त्यांचे डूज आणि डोंट्स काय असावेत? डूज आपले हेच असायला हवेत की आपण जर या क्षेत्रामध्ये पडलोय, आपण आपल्या आयुष्याचे 2-3 वर्ष जर यासाठी खर्च करत आहोत तर आपल्या डोक्यात एवढंच असायला हवं की आपण यामध्ये सक्सेसफुल होण्यासाठी आपले 100% इफर्ट्स द्यायचे आहेत. सक्सेस भेटेल न भेटेल हा पुढचा पार्ट आहे, बट आपल्याला कुठे नंतर वाटायला नको की मी हे केलं असतं तर कदाचित माझ्या हातामध्ये आज पोस्ट असती. आपण आपले 100% प्रयत्न हे यामध्ये द्यायला हवेत. आणि डोंट्स हे असतील की तुम्ही उगीच स्वतःला फसवू नका, की आपण पूर्ण जगाला फसवू शकतो पण स्वतःला कधी फसवू शकत नाही. स्वतःशी प्रतारणा करू नका. स्वतःला आपल्याला माहीत आहे आपण कितपत अभ्यास करतो आहे, आपल्याला खरंच हे शक्य आहे का. मग जर आपल्याला वाटलं की आपण नाही, एका वेळेनंतर आपण थांबायला हवं, तर तो डिसिजन घेणं हे आपण करायला हवं. आणि स्पर्धा परीक्षा म्हणजे आयुष्य नाही आहे, हा आयुष्याचा एक पार्ट आहे. आयुष्य खूप पुढे आहे. आता आम्ही पोस्ट घेतल्यानंतर फील्डवरचे प्रॉब्लेम्स अजून वेगळे आहेत. त्यानंतर एक वेळ वाटतं की पोस्ट काढणं किंवा अभ्यास करणं हे खूप सोपं आहे, फील्डवरती काम करणं हे त्याच्या पुढचे चॅलेंजेस असतात. त्यामुळे स्पर्धा परीक्षा म्हणजे आयुष्य नाही आहे, हा आयुष्याचा पार्ट आहे. परंतु जो ह्या प्रोसेसमधून जातो ना स्पर्धा परीक्षांच्या, एम पी एस सी, यू पी एस सी, तो एक माणूस म्हणून घडतो. की आपण प्रत्येक व्यक्ती, बाबासाहेब कळतात आपल्याला, फुले कळतात आपल्याला, आपण समाजाचा प्रत्येक अँगल हा वेगळ्या नजरेनी, एका मॅच्युरिटी लेवलनी बघत असतो. एक माणूस, एक सुजाण नागरिक म्हणून आपण घडतो. त्यामुळे आपण आपल्या प्रयत्नांशी प्रामाणिक राहणं आणि आपल्या देशाचं, आपल्या फॅमिलीचं, सर्वांचंच फ्युचर हे उज्ज्वल करणं यासाठी प्रयत्न करू शकतो. अपयश आलं म्हणून खचून जायचं नाही. खूप साऱ्या वाटा आपल्याला कळतात नवीन नवीन करिअरच्या, तिकडे जात राहायचं. सक्सेस आलं तर चांगलीच गोष्ट आहे. फील्डवरती आपण ज्या गोष्टीसाठी आलेलो आहे, फील्डवर काम करण्यासाठी, आपल्या माणसांचं, आपल्या समाजाचं फ्युचर उज्ज्वल करण्यासाठी, त्यामध्ये
इन फ्युचर आपले 100% इफर्ट्स देणं. स्पर्धा परीक्षेमुळे आयुष्य समृद्ध होतं, परंतु अनफॉर्च्युनेटली जर स्पर्धा परीक्षेत यश मिळालं नाही तर विद्यार्थ्यांनी कसं पुढे वाटचाल करायला हवी? आपापल्या आपापले प्लॅन बी रेडी ठेवणं हे आपण अगोदरच बोललेलो होतो. आपले आपले ग्रॅज्युएशन्स असतील त्याचा आपण यूज करू शकतो, त्याच्यामध्ये आपण जाऊ शकतो. काही फॅमिलीचे आपले बिझनेसेस असतील ते आपण पुढे करू शकतो. बरेचसे लोक यामध्ये असे आहेत की आपण जेव्हा गव्हर्नमेंटचे पब्लिकेशन वाचतो आपल्याला नवीन नवीन वाटा त्यामधून कळत जातात की युवकांसाठी वेगवेगळे जे काही दरवाजे खुले आहेत करिअरचे त्यातही आपण करिअर करू शकतो. त्यामुळे करिअरच्या भरपूर वाटा आहेत, फक्त त्या शोधत राहणं. स्पर्धा परीक्षेत येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? ज्यार्थी तुम्ही माझा इंटरव्ह्यू ऐकताय त्यार्थी तुम्ही स्पर्धा परीक्षांमध्ये स्वतःचं करिअर घडवायचंच याच ध्येयानिशी आलेला आहात, तुम्हाला तुमच्या प्रयत्नांसाठी खूप खूप माझ्याकडून शुभेच्छा. सक्सेस मिळेल तुम्हाला, मिळालं तर एक खूप चांगले अधिकारी, प्रामाणिक, ध्येयनिष्ठ म्हणून समाजाच्या वाटचालीमध्ये हातभार लावा, तुमचा लाभावा हीच प्रार्थना. आणि जर अपयश आलं तर खचून जाऊ नका, करिअरच्या खूप वाटा आहेत. स्पर्धा परीक्षा म्हणजे आयुष्य नाही आहे, हा आयुष्याचा एक पार्ट आहे. आयुष्य खूप बहुमोल आहे आपलं, ते आपण खूप चांगल्या रीतीने घडवू शकतो. त्यासाठी फक्त स्पर्धा परीक्षा हा एकच मार्ग नाही आहे, अनेक मार्ग आहेत, ते मार्ग शोधा आणि तुमचं आयुष्य स्वतः घडवा. एका वरच्या ध्येय समोरच्याला ते ध्येय वाटावं असं घडवा, एवढ्याच माझ्या तुम्हासाठी शुभेच्छा. अगदी वेळात वेळ काढून अगदी मनमोकळेपणाने शुभांगी पाटील मॅडमनी आपल्याशी गप्पा मारल्या, त्याबद्दल त्यांचं वज्रधारी न्यूजतर्फे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. धन्यवाद.